हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुख्यमंत्री शिंदेच्या आदेशानंतर पुणे महापालिका एक्शन मोडवर, अनधिकृत पब आणि बारवर तोडक कारवाई सुरू। पुण्यातील कारवाईवर फडणवीसांचं बारकाईने लक्ष, अवैध पब बारला माफी नाहीच, घटना घडल्यावरच फक्त कारवाई करू नका तर अवैध बांधकामांवर वेळोवेळी कारवाई हवी, गृहमंत्री फडणवीसांचे आदेश। मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या आश्वासनावरून पलटी मारल्यास सरकार पलटी करणार, अंतरवाली सराटीमधून जरांगेंचा इशारा। महाराष्ट्रामध्ये गलिच्छ राजकारण चालू देणार नाही, जरांगेंची ताकद अत्याचाराची, आमची ताकद संविधानाची, मांड्या थोपट्यात गुणरत्न सदावर्तेंचं जरांगेंना आव्हान। भुजबळांकडून दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न, भुजबळांचा टांगा पलटी करणार, अंतरवाली सराटीमध्ये दाखल होताच जरांगे पाटलांचा भुजबळांवर हल्लाबोल। जरांगेंचा धमाका बेकायदेशीर नसावा, धमाका ओबीसींच्या आरक्षणावर गदा आणणारा असेल तर लोकशाही मार्गाने उत्तर देणार, लक्ष्मण हाकेंचा इशारा। पीक कर्ज देताना शेतकऱ्यांचा सिव्हिल कोर्ट, बँकांनी मागू नये, सिव्हिलची अट लावणाऱ्या बँकांवर एफआयआर दाखल करा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश। किती वेळा इकडून तिकडे तिकडून इकडे जायचे, शरद पवारांनी सहकार्य केलं पण अजित पवार आज अडचणी, त्याला सोडून जाणार नाही, जिरवळांकडून स्पष्ट। ना सरसकट ना एकटा, आमच्यातील कोणीही जाणार नाही, अजित पवार यांच्यावर सर्व आमदारांची श्रद्धा, सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। खासदार निलेश लंके यांनी लोकसभेत इंग्रजीमधून घेतली शपथ, सुजय विखेंच्या आव्हानानंतर इंग्रजीमध्ये शपथ घेत हात जोडून म्हणाले रामकृष्ण हरी। राहुल गांधींनी घेतली खासदारकीची शपथ, 18व्या लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेताना राहुल गांधींनी संविधानाची प्रत दाखवली। जय भीम जय मीम जय फिलिस्तीन, इमाइम खासदार ओवेसींनी शपथ घेतल्यानंतर जय पॅलेस्टाईनचा देखील नारा। कोकण किनारपट्टीला वादळी पावसाचा इशारा, घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढणार, कोकणाला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। सोनाक्षी आणि झहीर इक्बालच्या लग्नानंतर नेटकऱ्यांकडून नकारात्मक कमेंट, कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना, शत्रुघ्न सिन्हा यांचं उत्तर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।